उमर साहब, तुला काही सांगायचे आहे? हो, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, पण तुम्ही ध्यानात होतात म्हणून मी तुमची साधना भंग केली नाही. मी जरी ध्यान लावून बसलो असलो तरी माझ्या सभोवर काय चालले आहे हे मला कळत असते म्हाळसा. ते मला ठाऊक आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. जेजुरीत मला भेटायला आलेल्या अतिथीला माझं दर्शन न घडता अपमानित होऊन इथून जावं लागलं हेच सांगायला आली होतीस ना? येणाऱ्या अतिथीच्या स्वागतासाठी मी सगळी तयारी केली होती, पण आईच्या आग्रहामुळे मी कक्षात आले आणि त्यातच हे सारं घडलं. असं जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता त्याच्याबद्दल कितीही वाईट वाटलं तरी काही साध्य होणार नाही हे सत्य आहे. ते मला ठाऊक आहे, पण आलेले अतिथी तुम्हाला प्रिय होते, त्यांच्या सहवासात तुम्ही 12 वर्षांचा काळ घालवला आहे. असे असताना आईने असे वागायला नको होते. मी घडलेल्या कृत्याबद्दल तुमची क्षमा मागते. तुम्हाला शक्य असेल तर मला या कृत्याबद्दल क्षमा करावी. पण ह्या तुझी काहीच चूक नाही म्हाळसा. मी त्यांचे स्वागत करू शकले नाही, हीच माझी चूक आहे, आणि म्हणूनच मी तुमची क्षमा मागते आहे. अजामे, तू जेजुरीत आलास आणि तुझी आणि माझी भेट होणार नाही, असे होणार नाही. मला ज्याचं भ्या वाटत होत तसंच झालं. देवासंग बानूचं लगीन झालं हाय हे कळल्यावर म्हाळसा देवी रागावल्या. आता त्या बानूला कधीबी जवळ करणार नाहीत. अजामे, तू मला भेटायला गडावर आलास, पण गडावर आपली भेट घडू शकली नाही आणि म्हणून मी तुला भेटायला इथे आलो आहे. अजामे, देवा,